तर नक्कीच पारितोषिक ते म्हणजे एलकुंदे संघासाठी आवेश वाकडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी एक हजार रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे आणि कॅश प्राइज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहे त्यामुळे षटकारासाठी एलकुंदे टीमला आवेश जी वाकडे यांच्याकडून एक हजार रुपयाचा कॅश प्राइज तसेच रुपेश मात्रे टेमगार यांचं देखील स्वागत करायचं आहे त्याला विनंती असेल पुढेच आहे थँक्यू बॅक टू कॉमेंट बॉक्स नक्कीच दहाफोलका वरती आपण पाहतोय थँक्यू सो मच रे सर धावकावरती तीन धावा धावलेल्या पाहायला मिळतात आपल्याला दोन धावा धावून घेतल्या त्यानंतर लेग बाईसच्या स्वरूपात एक धाव मिळाले आणि अशा स्वरूपाने प्रथम फलंदाजी करत असताना जय एलकुंदी टीम आपल्याला पहिल्या दोन शेडू वरती तीन धावा एकंदरीत करताना पाहायला मिळतात स्ट्रायकर एंड वरती फलंदाज मात्र सज्ज होतील गजानन ज्यांच्या बॅटमधून एक दुहेरी धाव आली आहे बोलत यार बोलिंग ट्रॅकवरती विनोद छोटे क्रमांक एक पॉवर प्ले ची बंधन ते बंधना जुगारून दावा करायची असता इथे मात्र विकेट धोक्यात होती दो कॅच ड्रॉप अनेक जेल ड्रॉप झालेत क्रिकेटचं समीकरण आहे कॅचेस विन द मॅचेस पकडा जेल झिंका क्रिकेटचा खेळ हे समीकरण आणि त्याला अनुसरून तुम्हाला ते क्षेत्ररक्षण करावं लागतं आणि आता मात्र हे समीकरण आहे झेल नक्कीच ड्रॉप झाल्यास जीवनदान मिळाल्या या दरम्यान एक धाव कम्प्लीट डाफल एक सरकेल पुढे चार धावा दाफोलकावरती आणि कसं विसरून चालेल झेल ड्रॉप होण्याचं महत्व विचारा जयवर्धन याला कारण तिथे मात्र चार धावांवरती रोहित शर्माचा झेल सुटला होता आणि त्यानंतर मात्र श्रीलंकेन खेळाडूला झोप लागणार नाही अशी इनिंग रोहित शर्माने साकारली होती दोनशे चौसष्ट धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि एक झेल सुटला आणि त्यानंतर हा चौकार विजयच्या बॅटमधून आला तर नक्कीच या दरम्यान उमेशजी अटळकर साहेबांचे ते शुभागमन झाले आणि त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय बोलत यार यावेळेला हलक्या हाताने फक्त दिशा आहे चेंडूला काय हा फटका एक्झिक्यूट केलाय अप्रतिम स्ट्रोक चेंडू मात्र थांबणार नाहीये जाईल अलॉग द कापेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अल्ला हा सुरेख स्ट्रोक चौकार थँक्यू <laughs> थँक्यू जे दोन चौकार आलेत ते म्हणजे फलंदाज गजानंच्या बाटमधून नक्कीच मी उल्लेख केला रोहित शर्माचा ज्याने दोनशे चौसष्ट धावा साकारल्या चार वरती त्याला जीवनदान मिळालं आणि इथे दोन जीवदा जीवनदान मिळालं त्यानंतर हे दोन चौकार आल्यात या वेळेला पुन्हा एक डाऊन साईडला फटका खेळायचा होता शॉर्ट फायनलिंगला शिंदरक्षक उपस्थित आणि या दरम्यान दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला हे एकदा सहजरित्या कम्प्लीट होईल धाव फलक मात्र वेगाने पुढे सरसावतो एका धाव्याने धाव फलक सरकेल पुढे स्को कार्ड वरती धावा लागल्यात तेरा थर्टीन ऑन स्को आणि जेल मात्र टिपणं गरजेचं आहे आणि आणि प पहिल्या दिवसापासून आपण सातत्याने पाहतो इथे या मैदानावरती अनेक जेल ड्रॉप झाल्यात आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं अनेक जेल ड्रॉप झाल्यात क्षेत्रक्षणामध्ये सुधारणा आणणं इथून गरजेचं आहे आणि पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटका अखेरीस तेरा धावा धावफलकावरती बिनबाद जिंदाबाद जय सावराई एलकोंदे टीमच्या पहिल्या मॅचपासून आपण जर पाहायला गेला तर कॅल्क्युलेशन जर आपण केलं असं तर कदाचित दहाच्या वरती कॅच ड्रॉप झाल्यात खऱ्या अर्थाने अगदी क्रीडांगणावरती ग्रास आहे म्हणजे लांब चेंडू जरी असला ना तरी तुम्ही जर आता बिग मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल किंवा आता खाडी चषक झाले त्याच्यामध्ये पाहिलं असेल दीपू माली असेल त्याच्यानंतर करण धुले असतील यांच्या अप्रतिम झेळ तुम्ही पाहिला म्हणजे गवताचं गाळीचे ज्या प्रमाण आहे त्या प्रकारे नक्कीच तुमच्याकडनं कॅच ड्रॉप होणं थोडंसं इम्पॉसिबल आहे परंतु ह्या गोष्टी पॉसिबल करायला हव्यात कारण क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड ज्याच्या वेळेला तुम्ही राखाल ना त्यावेळेला क्षेत्रक्षणाचा स्टँडर्ड तर तुमचा वाढेल परंतु त्या टीमचं नाव सुद्धा वाढेल तसं आपल्याला पाहायला मिळालं नाही या मॅचमध्ये सुद्धा दोन जे नक्कीच ड्रॉप होताना पाहायला मिळाला जिथे गजनन आहेत गजननच्या बॅटमध्ये अद्यापर्यंत आपल्याला दोन चौकार पाहायला मिळतात परंतु प्लस पॉइंट टीम जय सावरावी एलकुंदेकडे काय आहे की त्यांचा अजून एकीकडे गमावला गेला नाही म्हणजे हा प्लस पॉईंट आहे नक्कीच काही कॅश प्राईज झालेत आवेश जी वाकडे साहेबांकडून प्रत्येक तीन षटकारांसाठी नक्कीच सलगच्या तीन षटकारांसाठी तीन हजार रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि माननीय विशालजी सोरे साहेबांकडून विकेट आयट्रिकसाठी साठी एक हजार रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे पारितोषिकांचा वर्षाव पाहायला मिळेल कारण एका बाजूला यजमान संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ आहे यजमान के विरोधात मेहमान आहे यावेळेला रिवर्स स्वीपचं शस्त्र बाहेर काढलंय अलॉंग द कापेट चेंडू मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल होईल आणि थांबणार नाही कारण आउटफिल्ड स्लो आहे मिळेल हा चौकार नाही ना 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 स्विपचा फटका म्हटला गेला तर तुम्हाला शक्ती कमी लागते आणि आताच आम्ही एक मोबाईल वरती नक्कीच व्हिडिओ क्लिप पाहिली की स्टेप आउट होऊन स्विप त्याने केला बॅट्समन ते गाव होता वाडेकरांना नाव वा सिद्धू पाटील खरं तर हा खेळाडू ना एक चमत्कारी खेळाडू आहे म्हणजे फिरकीच्या गोलंदाजीवरती ना अनेक सारे त्यांना रायगडच्या खेळाडूंना तर त्याने फिरवल्यात परंतु ग्रामीण क्रिकेट खेळत असताना तो वारसा त्यांनी जपतसुद्धा ठेवला आहे हा स्वीपचा फटका होता त्याच्यावरती आला चौकार जिथे बॅट्समन होते त्या ठिकाणी पुन्हा एकदा गजानन बोलतो यार, 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 यार। द विकेटने हलके हाताने खेळून काढतात बॉटोमॅनचा वापर तुम्हाला पाहायला मिळाला वी शेप मधील लॉंग ऑफ ला फिल्डर त्या ठिकाणी दोनची मागणी नसेल कारण माहिती आहे त्यांना की भागीदार ही चांगली रस्ते भागीदारांना क्रिकेटच्या पटलावरती इम्पॉर्टंट आहेत कारण ज्या वेळेला वन चा नक्कीच खेळाडू जातो क्रमांक चौथा पाचवा हा खेळाडू जेव्हा मैदानामध्ये असतो ना तेव्हा तो फ्रेश असतो परंतु ज्या वेळेला एखादी भागीदारी रस्ते एखादा बॅट्समॅन शेड झालेला असतो ना तेव्हा त्यांच्या नजरांना त्या चेंडूवरती असतात त्याच्यामुळे ही भागीदारी वाढते परंतु आता या भागीदारीला ना ड्रॉप करण्याची गरज असेल टीम वालचिन क्रिकेट संघाला कारण जरीही नक्कीच ती यजमान संघ असले तरीही त्यांना या क्रीडांगणावरच नक्कीच या ठिकाणी शुभागमन झालेला आहे डॉक्टर यशवंत माधव सर त्यांच्या समवेत सन्मान्य विनोद पाटील सर वेलकम सुस्वागतम आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे वेलकम सुस्वागतम अनेक पुरस्कार सन्मान्य विनोद पाटील सरांना मिळालेले आहेत त्यांचं व्यासपीठावर शुभा शुभागमन एक आदर्श व्यक्तिमत्व कोण गावातील आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागतम आजच्या दिवसाचा जर विचार केला गेला तर अनेक सारे नक्कीच मान्यवर व्यासपीठावरती आहेत खऱ्या अर्थाने ह्या मान्यवरांची उपस्थिती या, या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने गरजेची होती कारण आपण असं म्हटलं जातं ना की नाग जर शंकराच्या पिंडीवरती दिसला ना तर आपण त्याला दूध पाजतो आणि तो जर घराच्या छपरावरती दिला दिसला तर आपण त्याला दांड्याने मारतो तर त्यांना सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्ही कोणत्या दर्जावरती आहात याची लोकं जास्त पूजा करतात म्हणजेच या दर्जेदार व्यक्तिमत्व नक्कीच आज व्यासपीठावरती आहेत आणि त्यांची रेळचाल नक्कीच या व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळते अनेक साऱ्या मान्यवर नक्कीच उपस्थित आहेत त्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत स्वर्गीय सुनील कुसुम स्मृती चषक दोन हजार एकवीसच्या ह्या पर्वामध्ये कॅश ड्रॉप झाली त्याच्यावरती आल्या धावसंख्या दोन त्याच्यानंतर बॅटबॉल एकशे तीन धावसंख्या या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळत षटक्रमांक दुसरी जिकाणी आशिष नक्कीच तुम्हाला पिचिंग भरपूर खराब आहे ऑपस्टिकच्या बाहेर आउट साइड द ऑपस्टमचा हा चेंडू आणि अवांतर धाव मात्र इथून मिळेल दफलक पुढे सर केला अवांतर दाव आणि दफलकावरती तुम्हाला बावीस धावा पाहायला मिळते षटक्रमांक दोन मार्गस्थ आहे आणि या षटकाचा विचार केला तर हा सलग दुसरा वाईट बॉल आहे तीन चेंडू हाताळला आतापर्यंत बोलत यार पुन्हा एकदा स्लाइस करायचा होता ऑफ ऑफ ड्राईव्ह करायचा होता हा फटका आणि दरम्यान बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाहीये एक धाव मात्र नक्कीच मिळेल एका धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल धावफलक तेवीस या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळत आहे सातत्याने बदलणारे धावफलक हे मात्र मजबूत बाजू राहिली आहे ते म्हणजे फलंदाजी करत असताना इलकुद देसंगाची प्रत्येक षटकारासाठी आवेश वाकडे यांच्याकडून एक हजार रुपयाचं कॅश प्राईज आणि सलग तीन षटकारांसाठी तीन हजार रुपयाचं कॅश प्राईज आहे त्याचप्रमाणे विशालजी सोरे साहेबांकडून तीन विकेट अर्थात एक हजार रुपयाचा कॅश प्राईज या वेळेला फटका चेंडू काही का जरूर होता आणि त्यानंतर मात्र तिथे क्षेत्रक्षक की चेंडूचं कलेक्शन झालंय होईल आणि या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळालाय की ते दोन धावा कंप्लीट करतील दरकेल पुढे दोन धावांनी पंचवीस दावा दाफलकावरती लागलेला तुम्हाला पाहायला मिळतील स्वीप चा फटक्यावरती जास्त धावजंके आल्या असत्या परंतु बघितलं गेलं तर अगदी टू वरती हा चेंडू लागला ला अनुषंगाने एक्स्ट्रा कव्हरला बॉल आला होता यार याला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न परंतु उंच हवेमध्ये हा फटका काहीसा उधी नक्कीच धावसंख्यच असेल दोन साठी परतला गेलात आणि परिणामी या दोन धावसंख्या कंप्लीट होतात ज्यावेळेला तुम्ही हवेमध्ये फटका खेळता मिस्टामिंग होतो नक्की क्षेत्रक्षक दूरवरती असतो काहीसा थर्टी एट सर्कलच्या बाहेर नक्की चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्या बॉलवरती दोन धावसंख्या या ठिकाणी अंकित करत असताना दुसऱ्या षटकाचा सुद्धा खेळ संपन्न झालाय पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावसंख्या तेरा एकूण धावसंख्या सत्तावीस या षटकामध्ये आल्या धावसंख्या चौदा या षटकामध्ये एकही बली नाही परंतु पहिल्या षटकामध्ये एकही बली नव्हता आणि जर पाहिलं गेलं तर विदाउट लॉस टीम बॅटिंग करते जे सावरे क्रिकेट संघ एलकुंदे आणि त्यांची धावसंख्या आपल्याला ट्वेंटी सेवन अनुभव सत्तावीस धावसंख्या पाहायला मिळते ही भागीदारी ना आता रस्ती आहे चांगला धाव धावपळक या भागीदारीला आता ड्रॉप करावे लागेल ड्रॉप कशाप्रकारे करावं लागेल तर ते आता येणाऱ्या स्लॉगवरच्या षटकामध्ये ना जो गोलंदाज असेल ना त्याला मनामध्ये एकच निश्चय इथनं करावा लागेल की आपल्याला एकतरी थ्रो नक्कीच मिळायला हवा कारण भागीदारा जेव्हा जेव्हा वाढतात ना आता आपण नेहमी जर पाहिलं गेलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळत असताना अनेक वेळा सचिन तेंडुलकर आणि सेवाग नक्कीच यांची भागीदारी जास्त रचताना बघितली तशाच प्रकारे या हंगामामध्ये जर पाहिलं गेलं तर नक्कीच जरा र रह, रहिनासुद्धा खूप चांगल्या प्रकारे खेळतात त्याच्यानंतर विराट कोहली यांच्या मध्ये सुद्धा भागीदारी खूप चांगल्या प्रकारे होते तशाच प्रकारे नक्कीच रोहित शर्मा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे खेळ करतात आणि या मॅचमध्ये आता तीच भागीदारी तशाच प्रकारे वाढते आणि या भागीदारीला आता नक्कीच आळाकाऊन घालेल कारण शेवटचं षटक ना महागड षटक नेहमी सातत्याने ठरत असतं परंतु विध्वंस खेळ करण्यासाठी गजानन तयार आहे कारण गजाननच्या बाटमधनं आपल्याला अद्यापर्यंत बघितलं गेलं तर चार चौकार आल्यात शेवटचं षटक एवढा फटका चांगल्या बॅटवरती मिडल झाला परंतु एलिवेशन कमी पाहायला मिळालं आणि क्षेत्रक्षक अगदी तक धरून चेंडू खाली लाँगॉनला ही झेळ इथं स्वीकारत असताना ही सफळता मिळते जयेशला आणि अखेरकार जे हवं होतं त्या ठिकाणी टीम वाशिन वालचिन क्रिकेट संघाला तेच इथनं घडलं गेलं तिसऱ्या षटकामध्ये हा पहिला थ्रो इथनं निर्माण करत असताना आणि सत्तावीस या आकड्यावरती नक्की ती भागीदारी होते ड्रॉप होते विजयबाद फलंदाज नक्कीच आपण तिसऱ्या दिवशी भरपूर असे सन्मान्य पाहुणे आपल्याला व्यासपीठावर लाभलेले ला आहेत सर्व सन्मान्य पाहुण्यांचं देखील मनपूर हार्दिक स्वागत सन्मान्य विनोद सरांचं देखील या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे एक राष्ट्रीय पंच कुस्तीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व अनेक पुरस्कार सन्मानित विनोद सर आपलं पुन्हा एकदा मनपूर हार्दिक स्वागत सन्मान्य मुस्साभाई हेमंत गोळीसाहेब आपलं हार्दिक स्वागत राजेजी साहेब साडेजी थळे सर्व सन्मान्य पाहुण्यांचं हार्दिक स्वागत तसेच संतोष शेठ साहेब निलेश भंडारी उमेश हटाळकर शिवासेठ मोगरे देखील या ठिकाणी आहेत आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत यजमान संजय दादा सोरेसाहेब आणि यजमान यशवंत दादा सोरेसाहेब आणि त्यांच्या टीमच्या वतीने बॅक टू कमिटी बॉक्स नाही अनेक सारे मान्यवर नक्कीच उपस्थित आहेत कारण सकाळच्या सत्रामधनं नक्कीच आम्ही पाहतो आहे कारण एक मान्यवर जर विराजमान झालेला स्टेजच्या खाली गेल्यानंतर लगेचच दुसरा मान्यवर येतो खऱ्या अर्थाने हे क्रिकेटवरचं प्रेम आहे हे संबंध आहेत खऱ्या अर्थाने मित्रांनो आत्ताच्या युगामध्ये ना हा सुई आणि धागा हरवलेला नाही परंतु तो कोणाला लागतही नाही कारण तुटलेली वस्तू आणि फाटलेली नाते हे कोणाला शिवण्याची गरजही भासत नाही त्यामुळे नक्कीच नाते हे टिकण्याच्या संबंधाने हे अनेक सारे मान्यवर नक्कीच तुम्हाला व्यासपीठावरती पाहायला मिळतात त्यांचे मनपूर्वक स्वागत बॅक टू द क्रिकेट वळतो मॅचकडे त्या ठिकाणी जयेश आहेत पहिल्या बॉलवरती आला विकेट त्याच्यावरती आली सिंगल टीमची धावसंख्या ट्वेंटी एट अठ्ठावीस या आकडावरती आपल्याला पाहायला मिळते अठ्ठावीस धावसंख्या सन्मानजनक नक्कीच धावसंख्या आहे आणि तिसऱ्या नंबरवरती अक्षय याला पाचारण केले गेले यावेळेला फटका चांगल्या बॉटमॅनचा वापर ताकदीचा वापर पाहायला मिळाला डीप मध्ये मिडविकेटचा क्षेत्रक्षक वरतो काउकापर्यंत दोन ची मागणी त्या ठिकाणी केली होती परंतु धोका डॅग नक्कीच ठरली असे धोका का पत्कळते बॅटिंग करणारी टीम त्या ठिकाणी एलकून दे कारण धावसंख्या अठ्ठावीस होत्या खूप चांगल्या धावसंख्या होत्या या बॉलवरती आली सिंगल म्हणजे एकोणतीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात आणि एकोणतीस धावसंख्येचा जर विचार केला गेला ना तर महत्त्वाचा वाटा या मॅचमध्ये गजाननचा गजाननचा आहे कारण गजाननच्या बाटबंत तीन चौकार आल्यात बघितलं गेलं तर तीन दुहीर दोन दुहीर दवा आणि तीन एकेरी धावसंख्या आतापर्यंत त्यांनी जोडल्या गे गेल्यात यावेला रिवर्स असं बाहेर काढला बाहेरवरती मिडल बॅकवर्ड पॉईंटच्या अगदी जवळून हा चेंडू आला गेला, त्या ठिकाणी बघितलं गेलं तर डीपी शिक पॉईंटला चेंडूची फिल्डिंग झाली आणि त्या ठिकाणी नक्कीच फिल्डर तैनात केला गेला होता कारण त्यांनाही माहिती आहे ही स्ट्रॅटेजी आहे फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहिले गेली तर गजानन यांची कारण गजानन दोन फटके रिवर्सचे खेळले गेले एक एक फटका मिस्टामिंग झाला तो एक्स्ट्रा कवरच्या दरम्यान त्या बॉलवरती आल्या धावसंख्या दोन त्याच्यानंतर एक सक्सेसफुल झाला त्याच्यावरती दोन चौकारसुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळाले टीमची धावसंख्या तीस आहे थर्टी बोर्ड शेवटचं षटक थर्डओनो इन प्रोग्रेस आणि या षटकामधले अजूनही दोन चेंडू नक्कीच उर्वरित असतील व द विकेट या वेळेला आता सुद्धा बॉल चांगला होता परंतु त्यांना खेळून काढण्याचा प्रयत्न डीपमध्ये बिड विकेटला फिल्डर कॅरी केल्या गेल्या दोन ची मागणी स्ट्रायकर रेंड वरती फेकी धोकादायक ठरू शकली असती ही धाव परंतु गुड रॉनिंग काही चपळाई नक्कीच ही धावसंख्या तुम्हाला दुसरी कंप्लीट होताना पाहायला मिळते खरं तर आपण असंही पाहतो की रात्रीच खूप साऱ्या चोऱ्या होतात परंतु दिवसा ढवळ्या नक्कीच या एका धावसंख्यची चोरी गजनन आणि अक्षयच्या माध्यमातून कॉर्डिनेशन खूप सुरेखरित्या जुळलं गेलं आणि त्या कारणाने नक्कीच या दोन धावसंख्या कंप्लीट झाल्या तीमची धावसंख्या थर्टी टू बत्तीस या आकड्यावरती लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर जयेशचं हे षटक क्रमांक तिसरं आणि शेवटचा बॉल इथनं फेकण्यासाठी जयेश त्या ठिकाणी उव दबे घेतले होते सज्ज यावेळेला लाखो टप्प्याचा बॉल फ्रान्स सेज गेला गेला त्या ठिकाणी हुकचा हा फटका मिस्की हुक नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला लेगचे फिल्डर बॉल त्या दोनची इथनं बघितले गेले तर यशस्वीरित्या प्रयत्न आणि तो प्रयत्न इथनं यशस्वी होत असताना टीमची धावसंख्या त्या ठिकाणी चौतीस आहे म्हणजे पस्तीस धावसंख्यचं आता लक्ष पार करावं लागेल याच क्रीडांगणावरती नेहमी सराव करते आणि याच क्रीडांगणाचा नक्कीच खूप सारा नक्कीच टीम वालशिन संघाला आहे म्हणजे पस्तीस झख्येचा पाठला कशा प्रकारे इथनं केलं जाईल ते हे पाहणं तेवढं फार गरजेचं असेल वाऊली स्फोट आमने आणि अचानक देवा जाणवा दोन्ही संघा दरम्यान आपण आणबी करतोय सन्मान्य विनोद पाळी सर तसेच आपणास विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचे हेमंत भाई मुस्सा भाई तसेच राजेजी थळे आपणास विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे दादा ना विनंती असेल आपण पाहुण्यांना ना टॉस बॉक्स मध्ये यायचे तर नक्कीच एका बाजूला आहे सुनीस पुत्या आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी आपण सगळ्यांना बीक जिंकलेली आहे टॉच विनर साठी आपण सूरज बसने स्पॉन्सर हे गिफ्ट अपल देते धन्यवाद पाहुण्याला विनंती असेल की आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे तर नक्कीच या ठिकाणी नाणेबेगी जिंकलेली आहे माऊली स्पॉट संघाने तीन षटकाचा सामना आहे काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण करू आम्ही दुसऱ्या फेरीतील संघ देखील खूप चांगला आहे काय रणनीती असेल या सामन्यासाठी असे महत्वपूर्ण सामन्यासाठी आता तर ती मैदानावर गेल्यावरतीच आणि जे बॅट्समॅन येतील त्यांच्यावरतीच आम्ही डिपेंड करू नक्कीच काही या मॅच साठी काही वेगळा गेम प्लॅनिंग आपल्या डोक्यामध्ये आहे का हो प्लॅनिंग तर करायलाच लागले तेव्हाच तर गेम सक्सेस होतोय काय वाटतं हे इव्हेंट पाहून आणि आजचा जबरदस्त हा इव्हेंट आपल्यासाठी आई गावदेवी स्पोर्टच्या माध्यमातून किंवा नक्कीच दादा सोरे यांच्या माध्यमात इतका जबरदस्त इव्हेंट आहे काय म्हणशील खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि सदैव संजय दादा यांचा सपोर्ट असतो या टीमला आणि त्यांच्यामुळेच ही स्पर्धा भरभरून निघालेली आहे खूप खूप अभिनंदन तुमचं तर नक्कीच एक जबरदस्त खेळाडू माझ्यासमोर येत आहे टॉस जिंकला असतं तर काय केलं असतं इव्हन फिल्डिंगच करणार होतो आता बॅटिंग करायची आहे काय प्लॅनिंग आहे किती धावा सेफ असतील तुझ्या मते माऊली स्पोर्ट्स आमने चांगली टीम आहे त्यांनी या अंगामध्ये एक फायनल पण मारलेले तर त्यांच्या पुढे आम्ही तीस प्लस जाण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त धावा झाल्यावर आमच्या बॉलरांना पण चान्स मिळेल नक्कीच दुसऱ्या फेरीत तरी मॅच आहे की चांगला सामना होण्याची शक्यता आहे काय तुझ्या डोक्यामध्ये काय प्लॅनिंग आहे आणि या चषकाकडे कसं पाहतोय ही मॅच इम्पॉर्टंट आहे चांगली टीम आहे त्या चांगल्या टीमला जर आम्ही हरवलं तर आमचा कॉन्फिडन्स अजून वाढेल आम्ही पुढे जाण्याचा जा प्रयत्न करू तर नक्कीच या ठिकाणी आमने संघाने टॉस प्रथम आणि जानव संघाला आमंत्रित आहे बॅक टू बॉक्स थँक्यू 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 सो मच सर वळूया पुन्हा एकदा मॅच कडे जिथे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात तब्बल चौतीस आणि पस्तीस धावांचं लक्ष मात्र आता उभे केले आई गावदेवी वालशिंद असाइस विशालजी सोरे साहेबांकडून आणि अक्षयजी सोरे साहेबांकडून कोंबडा आहे दोन षटकारांसाठी नक्कीच सुनील वखारे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले उद्योगपती येवई आमचे मित्र आहेत आपलं हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागतम एक डॅसिंग पासण्यासाठी या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत नक्कीच मैदानाकडे आणि या दरम्यान आणखीन एक पारितोषिक आलंय चौकार हायट्रिक आणि षटकार हायट्रिक साठी माननीय संजयजी भंडारी साहेबांकडून एक हजार रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे आणि नक्कीच यजमान संघ खेळतोय आणि त्यामुळे पारितोषिकांचा वर्षाव तुम्हाला सातत्याने मैदानाच्या आज पाहायला मिळेल काल सुद्धा वाल्चीन संघ खेळत होता क्वालिफायर्स पर्यंत पोहोचला तिथे मात्र आपण पाहिलं त्यांची सेमी सेमीफायनल्स क्वालिफायनल्स पर्यंत पोहोचला होता कालच्या सत्रातल्या कालच्या लॉर्डचा शेवटचा मॅच दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता तिथे थोडासा पराभूत जरूर झाला तो संघ त्यानंतर या वेळेला पुन्हा एकदा अपील झाली आहे कॉन्फिडन्स नाही आहे कॉन्फिडन्स नाहीये या दरम्यान आणखीन एक पारितोषिक आलंय अशोकजी बेकरे साहेबांकडून मात्र तीन षटकारांसाठी तीन हजार रुपयांचं कॅश प्राईज असणार आहे हे प्रेम आहे खेळाडूंवरचं आणि हे प्रेम आहे क्रिकेटवरचं सातत्याने आपण पाहतोय अनेक पारितोषिकांचा वर्षाव इथे होतोय आणि धावलकावरती धावा लागलेला पाहायला आहेत दोन धावा बोलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होतोय रोहित पुन्हा एकदा ओ द स्टिक्स लॉफ आहे ऑन साईडला फटका हवेमध्ये काही काळ जरूर आहे अखेर नो मॅच लँडमध्ये टप्पा पडतोय एका टप्प्यावरती क्षेत्ररक्षकाने चेंडू कलेक्ट केलाय आणि या दरम्यान मात्र फेकी थोडीशी खराब झाली बॅकअपला खेळाडू उपस्थित आणि दोन्ही फलंदाजांना कालावधी आहे की ते मात्र या दरम्यान दोन दवा कम्प्लीट करतील एक सर्केल पुढे पस्तीस दवांचा पाठलाग करत असताना पहिल्या तीन चेंडूंवरती चार दवा धावफलकावरती लागल्यात नाही अजून एक गरज आहे कारण पहिलं षटक रोहित सर राहिलं पहिल्या बॉलवरती दोन आल्या त्याच्यानंतर डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर दोन धावसंख्या या ठिकाणी प्राप्त केल्या तर टीमची धावसंख्या चार आहे आणि अनेक सारे मान्यवर नक्कीच उपस्थित आहेत सुद्धा एल ई डी स्क्रीन नक्कीच आता ऑन आहे म्हणजेच ते आता अगदी त्यांच्या डोळ्यासमोर एल ई डी स्क्रीनमध्ये जो काय रिप्लाय आहे तो अगदी त्या ठिकाणी स्टेजवर नक्कीच अनुभवू शकता हे वर्क आहे त्या ठिकाणी प्रिन्स कारण खूप चांगल्या थेट थे प्रक्षेपण दोन नक्कीच त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला चार चालला होते विकेट रोहित यावेळेला खेचायचा प्रयत्न इन्व्हाइट केलं गेलं होतं त्या ठिकाणी ऑप्शिक वर खेळण्यासाठी ऑप्टम वरचा हा चेंडू त्या ठिकाणी मिस होतात लाईन आणि हा डॉट बॉल हा ऍक्शन रिप्ले नक्कीच तुमच्या मेगा स्क्रीनवरती ओव्हर द विकेटने नक्कीच त्या शॉर्ट ऑफ लेन नक्कीच हा चेंडू होता पाहू शकता तुम्ही अगदी ऑन साईडला त्यांना खेचायचं होतं पण हा चेंडू डॉट इथनं फेकत असताना हा कॉमेंटरी बॉक्स पुन्हा व्ही आय पी डायस मध्ये जे व्ही आय पी नक्कीच मान्यवर आहे त्यांची जी उपस्थिती आहे अगदी भरगतच भरलेलं आहे नक्कीच पाहिलं गेलं तर व्यासपीठ तुमच्या मेगा स्क्रीनवरती थी त्या ठिकाणी दाखवत असताना तर या दरम्यान आणखीन एक कॅश प्राईज आलंय तीन षटकारांसाठी एक हजार रुपयाचं कॅश प्राईज माननीय अजयजी सोरे साहेबांकडून इथून आलेला आहे या षटकामधला हा तिसरा चौकार आलाय म्हणजे दाऊसंघ्या पहिला चौकार आलाय म्हणजे पहिल्या दोन बॉलवरती नक्कीच दोन धावसंख्या पाहिल्या माफ करा आणि टीमची धावसंख्या आठ या आकड्यावरती पाहायला मिळते तर सन्माननीय अशोकजी भेकरे साहेबांकडनं एक कॅश प्राईज नक्कीच लागू होतोय की लागोपाठच्या तीन षटकारांसाठी तब्बल तीन हजार रुपयाचे कॅश प्राइज तर यशवंतजी सोरे यांच्या कडनं सुद्धा नक्कीच कॅश प्राईज लागवत की प्रत्येक षटकारासाठी हजार रुपयाचं कॅश प्राईज आणि लागोपाठच्या तीन षटकारांसाठी पाच हजार रुपयाचे कॅश प्राईज म्हणजे आठ हजार रुपयाचा कॅश प्राईज तीन षटकारांना मिळालं जाईल यावेळेला फटका चांगला आहे अगदी बॅटमध्ये साऊंड स्वीट आला एनफील्डच्या पर्यंत खूपच वैगाने एक्स्ट्रा कवरला हा बॉल तुम्हाला पार मिळतो एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू एक्स्ट्रा कवर सी मारेशा पार पंचाचा इशारा की हा देखना चौकार Nasa, nasa, te vine la ea स्वर्गीय सुनील स्मृती चषक दोन हजार एकवीस मध्ये व्यासपीठा विराजमान झालेल्या मान्यवरांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया एबी गावाचे डॅसिंग नेतृत्व सन्मान्य उद्योगपती सुनील वघारे साहेबांचे या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावं त्यांना अतिशय महत्वाच्या कामानिमित्त जायचं स्खंडाने आपण लगेच त्यांना रजा देतोय मी आयोजक संजय दादा सूर्य आपणास विनंती करतो आपल्या शुभ सन्माननीय सुनील वघारे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे वेलकम सुस्वागतम स्वर्गीय सुनील स्मृती चषक दोन हजार एकवीस मध्ये आपण आलात या व्यासपीठाची या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वागत आणि सन्मान करतायत या स्पर्धेचे आयोजक संजय दादा सोरेसाहेब यांच्या टीमच्या वतीने वेलकम पुढे आपलं स्वागत ही मायेची प्रेमाची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपलं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे थँक्यू वॅट टू कमेंट बॉक्स नक्कीच अनेक एक आपल्याला पाहायला मिळतात तीन षट्कऱ्यांसाठी अजय सोरे साहेबांकडून एक हजार रुपयाचं कॅश प्राईज आहे तीन षट्कऱ्यांसाठी अशोक बेकरी साहेबांकडून एक हजार रुपयाचं कॅश प्राईज आहे नाहीतर प्रत्येक षट्कऱ्यांसाठी एक हजार रुपयाचं कॅश प्राईज यशवंतजी सोरे साहेबांकडून आहे आणि तीन षट्कऱ्यांसाठी पाच हजार रुपयांचं कॅश प्राईज आहे यशवंतजी सोरे साहेबांकडून नक्कीच अजूनही विचार केला तर बारा चंडू शिल्लक आणि तेवीस धावांची गरज अकरा पूर्णांक पाच शून्याचा आस्किंग रेनरेट प्रत्येक षटका मागे तुम्हाला पाहायला मिळेल बोलिंग ट्रॅकवरती अक्षय सज्ज होतोय सलामीची जोडी आघाडीची जोडी अजूनही मैदानात स्ट्रायकर एनवरती वरती कमलेश आलाय क्षकांवरची बंधने नाहीशी झाल्यात पॉवर प्लेच्या सर्कलच्या बाहेर पाच खेळाडू यावेळेला सुरेख फटक्या ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय तिथे मात्र क्षेत्रक्षक उपस्थित त्यांच्या मस्तक वरती दस्तक देऊन चेंडू मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर अल्ला हा स्ट्रोक सुरेख चौकार आणि या चौकाराने मात्र धावफलक पुढे सरकते आहे स्कोमो साऊन सोळा धावा धावफलकावरती याही षटकाचा विचार केला तर नक्कीच बारा धावा आल्यात सकाळच्या पासून आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये बारा ते चौदा धावांचं हे समीकरण मात्र अजूनही सुरू आहे दोन चौकार आल्यात त्यानंतर दोन दुहेरी धावा आल्यात या प्रकारे आपण पाहिले की पहिल्या दोन मिनिटं थांबवतोय लगातार तीन षटकारांसाठी सुरेश सुरेशांनी पाच हजार लावलेले आहेत आणि प्रतिषटकाराला एक हजार क्या बात आहे एक मारो लेकिन सॉलिड मारो बॉलची मागणी केली आहे बक्षिसांची खैरात आहे नक्कीच या ठिकाणी लगातार तीन षटकार पाच हजार रुपये रोक प्राइज सन्मान्य यजमान डॉक्टर यशवंत सोरे साहेबांनी लावलेले आणि प्रत्येक षटकारासाठी एक हजार रुपये क्या बात आहे संधी जो सोनं करायचं आहे मॅच बी जितो और पैसा बी कमाव नक्कीच पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय कारण यजमान संघ आहे आणि जिथे यजमान विरुद्ध मेहमान सामना होतो तिथे मात्र तुम्हाला पारितोषिकांचा वर्षाव पाहायलाच मिळेल बोलत यार ओ द स्टिक्स येस चा चे चेंडू हलक्या हाताने चेंडू हलक्याने वापर करून मात्र ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केला एक फटका लाँग चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल तर दुसऱ्या दाव्याचा प्रयत्न प्रयत्न फसतोय की काय कलेक्शन चेंडूचं नेट झालं नाही आहे जर हा चेंडू कलेक्ट झाला असता तर मात्र धावची संधी ते निर्माण झाली असती जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे इथे महत्त्व आहे तुम्ही या क्षणाला जिथे गरज आहे संघाला त्या वेळेला काय कराल नाही या दरम्यान एक धावा एकवटली आहे दावफलक मात्र एका एक दावेने पुढे सरकते सेव्हन्टीनॉस्को काट सतरा धावा दावफलकावरती दाव नक्कीच सतरा आकडा ऐकला की आठवण येते मिस्टर थ्री सिक्स्टी साऊथ आफ्रिकेचा एक हार्ड हिटिंग बॅट्समन ए बी डी विलियस यांची नुकतीच त्यांनी निवृत्तीसुद्धा घेतली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पण त्यांना विराट कोहलीच्या कॅप्टन्सी खाली आय पी एल खेळायचं असं त्यांनी इच्छा जाहीर केली त्यामुळे आय पी आपल्याला दिसतीलच ते सतरा या आकडावरती भरपूर सारे इतिहास आहेत कारण हिंदू विरुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे सतरा नोव्हेंबर त्यांचा नक्कीच मृत्यू दिन आणि त्याच्यानंतर सतरा या आकडावरती अजून एक इतिहास आहे जो इतिहासामध्ये नाही परंतु जेव्हा भारत देश स्वातंत्र्य झाला नव्हता म्हणजे सतरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जे रामदास बोटीचं नक्कीच ॲक्सिडेंट झाले होतं तो सतरा आकडा इथनं जोडला जातो टीमच्या टोटल मध्ये अक्षय तयार होत्या डावकोर आताच्या फलंदाजासाठी होते परंतु फिंगर मोल्ड केले गेले द विकेटने त्यांनी गोलंदाजी केली आणि उजव्या स्टिकवरती वरती अॅक्युरेटली हात चेंडू नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला साईच्या खेळीचा अंत ज्याच्या बॅटमधन लाघोपाठचे दोन चौकार बघितले गेले आणि वैयक्तिक धा दा या धाव बारा या धावसंख्येवरती बाद होत असताना टीमची धावसंख्या सतरा वेलकम युवराज सोरे याचं देखील आगमन झालेलं आहे प्रिन्स ऑफ वालचिन युवराज सोरे आपला हार्दिक स्वागत फलंदाज बाद झाले बघा पस्तीस लक्ष होतं आणि पस्तीस लक्ष सोपं केलं गेलं पहिल्या षटकामध्ये जिथे आल्या बारा धावसंख्या आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर अक्षयच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला दुसऱ्या बॉलवरती सिंगल श्रो रोटेट झाली स्ट्राईक त्या ठिकाणी साईकडे आली आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर अगदी उजव्या स्टिकवरती नगरच हा चेंडू होता मिस केली गेली लाईन आणि ती लाईन आणि एस टी वाकवली सुद्धा गेली ती म्हणजेच अक्षय यांच्या माध्यमातून पहिला ब्रेक थ्रो निर्माण केलाय मागच्या मॅचमध्ये जर तुम्ही पाहिलं गेलं तर अगदी सत्तावीस धाव नक्कीच भागीदारी ड्रॉप झाली होती जिथे गजानन आणि अक्षय होते त्याच्यानंतर विजयने सुद्धा खूप फलंदाजी केली परंतु ही भागीदारी ना आता सतरा आकड्यावरती नक्कीच ड्रॉप झाली आणि सतरा आकड्याला का अशुभ आकडा म्हटला जातो ते आता नक्कीच कळाला असेल टीम वालशिन क्रिकेट संघाला सतरा दावा धाव आणि इथून मात्र अजूनही अठरा धावांची गरज आहे बोलिंग ट्रॅकवरती गोलंदाज वळतोय नऊ चेंडू शिल्लक अठरा धावांची गरज आहे आणि षटकामागे आपण पाहतोय की प्रत्येक चेंडू मागे आपण पाहतोय की दोन धावांचं समीकरण आहे एक चेंडू आणि दोन धावा प्रत्येक हे समीकरण तुम्हाला येणाऱ्या नऊ चेंडूवरती आहे पण एखाद मोठा फटका हल्ला तर मात्र हा सामना मात्र बाजूने झुकेल ते म्हणजे फलंदाजी करत असताना ऐगावदेवी देवी संघ जो यजमान संघ आहे आणि आता मात्र फलंदाजी करतोय साई आहेत ते लवकर बाद झाले नंतर आता दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरच्या बॅट्समनवर जबाबदारी असेल फटका उंचावलाय क्षेत्ररक्षक आहेत इथे मात्र फुटवर कमालीचं अगदी पायांनी जणू काही फुटबॉल खेळत असताना हा चेंडू रोखलाय नक्कीच पुढे जे क्षेत्ररक्षक सरसावले होते त्यांच्याकडून थोडीशी मिस्टेक झाली आणि त्यांना नक्कीच बॅकअप देताना ते खेळाडू रोहित तिथे आले आणि त्यांनी मात्र आपल्या संघासाठी काही धावा जरूर वाचवल्यात दोन धावांचं रक्षण कारण चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम त्या म्हणजे प्रत्येक धावेला महत्त्व बिग स्क्रीनवरती तुम्ही रिप्ले पाहिला त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच अंदाज आला असेल की किती सुरेख पद्धतीने हा चेंडू मात्र थांबवला आहे क्रिकेट विथ द फुटबॉल हे समीकरण होतं कारण ज्या अर्थाने त्या दोन धाव सगळ्या वाचवल्या तर नक्कीच गेल्या परंतु ज्या अंगलने बॅकअपला जे क्षेत्रक्षक होते अगदी त्याच्या पाह्याच्या सहाय्याने त्यांनीही अडवलं म्हणजे क्रिकेट विथ द फुटबॉल हे समीकरण राहिलं अजूनही समीकरण आता थोडंसं बदललं गेलं कारण आठ चेंडू आणि गरज असेल सोलाची बॉल टू टू रन असं इक्विशन या मॅचमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते जिथे बॅटिंग करते टीम वाळशीन क्रिकेट संघ पस्तीसचं टार्गेट हे सेफ टार्गेट मी आधीच म्हटलं होतं की पस्तीस ते चाळीसचा टार्गेट ना तीन षटकामध्ये तुमच्यासाठी सेफ आहे तो सेफ आता टार्गेट टीम एलकुंदेसाठी राहील की टीम वाळशीनसाठी राहील हे येणारे दरम्यान तुम्हाला आठ चेंडू सांगून जातील आठ सोळाचं समीकरण आहे स्ट्रायकर एन वरती फलंदाज मात्र आता सजोदिल पुन्हा एकदा उमेश बोलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आहेत अक्षय डॉफलकावरती धावा लागल्यात एकोणावीस आणि जसं भावे सरांनी सांगितलं समीकरण उर्वरित आठशे शिल्लक सोळा धावांची गरज ओव्हर स्टिक्स ऑन साइडला फटका खेळायचा होता क्रॉस बेटेड स्ट्रोक खेळायचा होता इथे मात्र बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही आहे कारण आता प्रत्येक चेंडू मात्र दडपण निर्माण करेल ते म्हणजे वाशिम संघासमोर कारण ना प्रत्येक चेंडूवरती दोन धावांची गरज असताना जर इथून डॉट बॉल आला मातर तर मात्र तुमचा आस्किंग रन रेट वाढत जाणार आहे आस्किंग रन रेट जर आता कमी करायचं असेल तर प्रत्येक षटकारासाठी हजार रुपये आहे परंतु या हजार रुपयांचा विचार करून चालणार नाही एक षटकार आला तर जो बॉल डॉट आलाय त्या डॉट बॉलची त्या ठिकाणी भरामना होऊ शकते आणि त्या धाव टीमची धावसंख्या वाढू सुद्धा शकते परंतु आता येणारे चेंडू सात असतील आणि सोळाची गरज त्या ठिकाणी बहुता यार विकेट या रिवर्स असं बाहेर काढला होता बॉडी लेंथ त्या चेंडू आदलला जातोय स्वतःच्या फॉलो थ्रू मधनं नक्कीच गोलंदाज आले होते परंतु एक सिंगल त्या ठिकाणी रोखू शकत नाही सिंगल रोकू शकत नाही कारण सात सोळाची गरज होती आता सहा पंधराची गरज राहिली प्रत्येक टीमसाठी ना हेच इम्पॉर्टंट असतं की आपल्या टीमचा विजय आपल्याला कशापर्यंत आहे की एखाद्या नक्कीच मधमाशाचा पोळा आपण घरी आणावा आणि त्याचा मध काढावा आणि तो चाखावा ना तशाच प्रकारे विजयाची चव ही क्रिकेट पटलावरती असते ती चव जर चाखायची असेल ना तर मेहनतीची शिदोरी ही त्यांच्या कमरेला बांधावी लागेल आणि त्याच्यातून नक्कीच मेहनतीची चव त्यांना चाखायची असेल तर विजयाचे स्वप्न त्यांना उंचावत आणि गाठताना नक्कीच तसा प्रकारचा संघर्ष करावा लागेल इतिहासामधला संघर्ष जर तुम्हाला सांगायचा झाला ना तर तुम्ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची स्थापना हिंदू धर्माची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली परंतु मित्रांनो तुम्ही संभाजी महाराजांचा इतिहास नक्कीच एक वेळ वाचा नक्कीच तुमच्या अंगाला शहार येईल कारण मृत्यूच्या दारामध्ये होते त्यावेळेलासुद्धा समोरच्याला ठामपणे सांगणार आहे की आमच्या वाट आमच्याशी वाटमारी करणार आम्ही त्यांच्या वाटेवर जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही हा आमचा मराठ्यांचा इतिहास दोनशे चाळीस लढाया छत्रपती म्हणजे दुसरे छत्रपती म्हणजे संभाजी महाराज यांनी दोनशे चाळीस लढाई केल्या आणि एकही लढाई नक्कीच ते हरले नाही ही असते खेळाडू वृत्ती ही असते योद्धावृत्ती ती योद्धा वृत्ती ना आता प्रत्येक टीमला दाखवावी लागेल कारण संघर्ष हा ना माणसाच्या जीवनातला एक महत्त्वाचा भाग आहे महत्त्वाचा पाठ आहे तो जगत असताना तुम्हाला संघर्ष करावाच लागतो आणि असं म्हटलं जातं की जो लढू शकत नाही तो कधी जिंकू शकत नाही नक्कीच युद्धाच्या मैदानावरती आपल्या हिंदू धर्माची अस्मिता त्यांना जपायची होती आणि आता क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला तुमच्या गावाची अस्मिता जपायची आहे गावाच्या अस्मितेसाठी संघाच्या अस्मितेसाठी स्वतःला ओळख निर्माण करून देण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःच्या नावाची जागा बनवण्यासाठी हा क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे स्ट्रायकर एंड वरती होतील फलंदाज उमेश आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक तीन आणि गोलंदाज आहेत गजानन विश्वास दाखवलाय संघनायकाने आणि त्या विश्वासावरती मात्र आता पात्र ठरायचंय ज्या गजाननं बॅटिंग करत असताना वैयक्तिक अकरा चेंडू फेस करत असताना एकवीस धावसंख्या बनवल्यात म्हणजेच त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर ही दा है। गे आता ही जिम्मेदारी पुन्हा एकदा गजाननवरती आहे जी जिम्मेदारी खांद्यावरती घेतली त्यांनी बॅटिंग करत असताना चांगल्या धावसंख्या बनवल्या परंतु आता महत्वाचं काय की ज्या धावसंख्या बनवल्यात ना तशाच प्रकारे या पंधरा धावसंख्या आता डिफेन्स करायच्यात म्हणजेच दुहेरी मन करत असताना दुहेरी गोष्टींचा आता संगम तुम्हाला गजाननचा पाहायला मिळेल राऊंड द बॉल फिंगर मोड करत असताना तडम्याला डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट फलंदाज होईल बात या निर्णायक क्षणाला हा ब्रेक थ्रू आलाय म्हणजे अजूनही रोमहर्षक होण्याची नक्कीच हे संकेत देत असताना इथं गजाननच्या खात्यामध्ये हा विकेट आणि ज्या धावसंख्या तेवीस बनवल्या होत्या आणि पहिलं षटक इथनं तिसरं संघाचा हाताळत असताना पहिलाच ब्रेक थ्रो आणि निर्माण केला गेलाय आणि आता पाच चेंडू आणि बनवावे लागतील त्या म्हणजेच कंपल्सरी धावसंख्या पंधरा पंधरा धाव संख्या डिफेन्स करत असताना गजनला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय म्हणजेच पहा या टीमचा एक ज्युनियन ऑलराउंडर ऑलराउंडर भूमिका आपल्यामध्ये जेव्हा जेव्हा असते ना त्यावेळेला आपल्याकडे भरपूर साऱ्या आशाभूत नजरा बघत असतात आणि असंच असतं ना की बॅटमधला क्लास आणि अंगामधली गुणवत्ता ज्या वेळेला आपण क्रिकेट पटलावरती सिद्ध करतो ना तेव्हा संशयाने बघणाऱ्या नजरासुद्धा आपल्याकडे आदराने जोगतात खऱ्या अर्थाने मित्रांनो माणूस परिस्थितीवर घडवतो परिस्थिती माणसाला कधीच घडवत नाही जो माणूस परिस्थितीला समोर ठेवून आपल्या हारण्याचे कारण शोधतो ना तो क्रिकेट पटलावरती कधीच यशस्वी होत नाही परंतु जो आपल्या परिस्थितीला ताकद समजून जो विजयाचे स्वप्न गाठण्याची हिंमत ठेवतो ना तो क्रिकेट पटलावरती हा नेहमी नक्कीच विजय होत असो इथनं विजय कोणाचा होणार एलकुंद टीमने पस्तीस धावसंख्या बनवल्या टार्गेट ठेवला होता त्या ठिकाणी पस्तीस धावसंख्येचा परंतु ते धावसंख्या बनवत असताना ना आता गजानन याच्या पहिल्याच बॉलवरती विकेट आला आणि पाच चेंडू आता टाकणे इथनं बाकी असेल आणि धावसंख्या कंपल्सरी त्या ठिकाणी बनवाव्या लागतील त्या म्हणजेच पंधरा धावसंख्या जयस नवीन बॅट्समन मध्ये आतमध्ये एंटर झालाय या वेळेला ऑटसाइड जे ऑफस्टमवरती हा झेंडू पीच केला गेला आणि इथनं घडतं काय पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाही म्हणजेच डॉट बॉल प्रत्येक डॉट चेंडूवरती ना आता तुम्हाला दडपण दडपण आणि दडपण पाहायला मिळेल आणि दडपणाने जेव्हा जेव्हा आपण क्रिकेट जेव्हा खेळतो ना त्यावेळेला अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये अनेक सारे स्पर्धक नक्कीच अक्षरच्या जर आपण पाहिले गेले ना तर त्या मॅच मध्ये नक्कीच खराब कामगिरी करतात परंतु ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं ना तर आता गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय म्हणजे जर या आक्षेपाचा नक्कीच जर रिझल्ट जर टीम एलकुंदे क्रिकेट संघाच्या बाजूने कदाचित जर लागला ना तर थोडीशी गंभीर परिस्थिती नक्कीच होऊ शकते किरण भंडारी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत वेलकम सु स्वागतम फलंदाज मात्र पुन्हा एकदा चेंडू डॉट फेस आणि आता मात्र उर्वरित समीकरण चार चेंडू शिल्लक आहे आणि इथून मात्र धावांची गरज आहे बोलत यार राऊंड स्टिक्स ही लाईन पहावी लागेल ही लाईन पहावी लागेल आतून आलाय चेंडू हा सुद्धा पंच मात्र आता इशारा आहेत इट्स वाल डिलिवरी इट्स डॉट बॉल निर्णय चुकलाय फलंदाजाचा सातत्याने मात्र आता इथे पाहिले की पिचिंग कुठे झाली आणि याचा मात्र आढावा ना जेव्हा लेफ्ट अँडर गोलंदाज असतात तेव्हा त्याच्यामध्ये ते नॅचरली लेग ब्रेक असतो परंतु नक्कीच जे राऊंड गोलंदाजी करतात गजानन परंतु ते राईट अँडर आहेत तरीही बघितलं की तर त्यांच्याकडे ही नॅचरली लेग ब्रेक आहे म्हणजे पाहू शकते की दोन्ही साईडनं वळवण्याची क्षमता ही गजाननकडे आणि ते समीकरण त्यांनीच आता लांबवलं गेलं म्हणजे आता तीन चेंडू उर्वरती असेल आणि पंधराची गरज असेल चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे यावेळेला हवेच्या विरोधात फटका खेळलाय काय ही ताकत ताकतीचा पुरेपूर वापर आणि चेंडू लावलाय सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द्यूज षटकार आयोजनासाठी बाब पाण्याचे धोरण आयोजन लाखात है बारी संजय आयोजन लाखात है बारी अक्षय सोरेचा थँक यू नक्कीच यशवंतजी सोरे साहेबांनी प्रत्येक षटकारासाठी एक हजार रुपयाचं कॅश प्राईज लागलं होतं ते मात्र आता लागू झालंय बोलत यार या वेळेला पुन्हा एकदा हवेच्या विरोधामध्ये क्षेत्राक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिलेक्ट सहा दुसरा मोठा प्रहार षटकार नक्कीच षट्कारांची हॅटकसाठी यशवंत सोरेस साहेबांनी पाच हजार लावलेले आहेत आणि प्रत्येक षटकाराला एक हजार आणि हा षटकार तीन धाव पाहिजेत पहा तीन डॉट बॉलचं हे उत्तर म्हणजेच वार आणि पलटवार एकच ओव्हर मध्ये वार केला गेला ते पहिल्या तीन बॉलवरती गजनने लागोपरची तीन बॉल डॉट म्हणजे आता दोन षटकार आलाय हजार रुपये म्हणजे दोन हजार रुपये तर मिळाले गेलेत परंतु या बॉलवरती तीन धावसंख्या जर बनल्या ना जरी तो षटकार नसला तरी काहीशी पारितोषिका अनेक सरी त्याला नक्कीच मिळतील या मॅचमध्ये आता एक चेंडू आणि तीनची गरज आहे प्रेक्षकांमध्ये चेलबिचल पहा प्रेक्षकांमध्ये चर्चा पहा मान्यवरांमध्ये काहीतरी कुजबूज होते की या एक बॉलवरती तीन धावसंख्या बनतील की नक्कीच हा बॉल डॉट येईल जर डॉट आला ना तर टीम त्या ठिकाणी बघितलं गेलं तर एलकुंदे टीम विजयाचे स्वप्न नक्कीच या मैदानावरती गाठेल परंतु आता वाल्न संघासमोर एक मोठं चॅलेंज आहे टफ इन्काउंटर आहे ते म्हणजेच गजानन आणि हे बॅटर रंगते ते म्हणजे जयेश मध्ये ते कोड़ा आता काय सोडवलं जाईल कारण अर्थाने रोमहर्षकता हर्षकता या मॅचमध्ये ठेवली गेली जयेश याने दोन षटकार आल्यात आणि आता या बॉलवरती एक बॉल आणि तीन धावसंख्या नक्कीच बनतील का हा प्रश्न चिन्ह नक्कीच फलंदाजाने दोन षटकार ठोकले आणि मात्र त्याने तिथे सांगितले गोलंदाजाला की आ देखे जरा किसमे कितना आहे दम नाही दोन्ही टीमसाठी एवढंच म्हणेन की आयुष्य छान आहे पण लहान आहे रडतोय काय काट्यांची पुलाची कमान आहे उचलून घ्या हवे ते म्हणतो तो इथे आहे कारण सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण निसर्गाचा का नियम आहे की सुंदर धबधबा जर बनायचा असेल तर पाण्यालाही वरतून खाली पडावं लागतं एक चेंडू तीनची गरज गोलंदाज गजानन की बॅट्समन जयस हा प्रश्न चिन्ह पडलाय आणि एक चेंडू मध्ये तीन धावसंख्या बनवत असताना काय प्रेशर आहे क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच टाळ्या वाजवून या चेंडू साठी सन्मान द्यायचा कारण जे दोन मोठ्या फटक्यांनी या सामन्याला कल्लाटणी दिली ते कल्लाटणी देणारे दोन मोठे फटके नक्कीच जयेशच्या बॅट मधून आले टाळ्या वाजवायचे सर्व प्रेक्षक वर्गाने सामन्याला मात्र पुन्हा एकदा सुरुवात करायची अकरा आणि दोन नक्कीच जे तेरा खेळाडू मैदानाच्या आत उपस्थित आहे त्यांना विनंती असेल लगेच सामना चालू करायचा आहे कारण प्रेक्षक वर्ग विचारतोय प्रश्न द्यायचे तुम्हाला उत्तर एक चेंडू तीन धावांची गरज सर आता खेळा बॅक टू दी बॉलर तीन धावा कंपल्सरी येणं गरजेचं क्षेत्रक्षक आहेत पहिल्या टप्प्यात चेंडूचं कलेक्शन झालं दोन धावा या दरम्यान कंप्लीट आहेत आणि इथे मात्र स्कोर बरोबर झालाय आणि स्पर्धेचा नियम चेसिंग कंपल्सरी इथे मात्र आता आठवले असतील चुका इथे मात्र असेल मिस फिल्डिंग इथे मात्र आठवले असतील आता आव्हानर धावा इथे मात्र विजय प्रस्थापित केलाय या सामन्यावरती जय सावरावी एलकुंदे संघाने बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम एलकुंदे आणि या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल आपलं कौतुक आणि आभार आई गावदेवी वॉलचिन संघ नक्कीच स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून काही क्षण टिपले होते पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळ्याचे ते क्षण आणि आता मात्र स्क्रीन वरती तुम्हाला ते ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रिन्स मूव्हीज यांनी ते टिपलेले काही